नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत दोन हजार वीस कार्तिकी एकादशी कधी आहे आणि महत्त्वाचे म्हणजे तुळशी विवाहाची परंपरा कशी सुरू झाली याविषयीचे शुभमुहूर्त आणि कथा तुळस हे दिसायला छोटे रोपटे असले तरी भारतीय संस्कृती व परंपरामध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे तुळस विष्णुप्रिया किंवा हरिप्रिया या नावानेही ओळखले जाते आपल्याला एखादी वस्तू देवाला अर्पण करायची असेल तर तुळशीच्या मुळापाशी अर्पण करतात म्हणजे ती वस्तू इष्टदेवतेकडे पोहोचते अशी मान्यता आहे तुळस अर्पण केल्याशिवाय केलेली विष्णूची पूजा व्यर्थ ठरते असे पद्मपुराणात सांगितले जाते तुळशीची मंजिरी सर्व देवांची प्रतिनिधी मानली आहे तुळस आरोग्यदृष्ट्याही अतिशय महत्त्वाची आहे तुळशीचे विविध गुणधर्म आयुर्वेदात सांगितले गेलेले असून समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघाले तेव्हा त्याचे थेंब जमिनीवर पडले आणि त्यापासूनच तुळशीचा जन्म झाला असे मानले जाते कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुळशी विवाह करण्याची प्रथा असली तरी देखील प्रामुख्याने कार्तिकी शुद्ध द्वादशीला तुळशी विवाह करतात पंचवीस नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी आहे कार्तिक पौर्णिमेनंतर अर्थात त्रिपुरी पौर्णिमेपर्यंतच्या दिवसात तुळशी विवाह करता येतो विवाहाची परंपरा कशी सुरू झाली याविषयीची कथा महत्त्व आपण खालीलप्रमाणे पाहू कन्यादानाचे पुण्ये कार्तिकी एकादशीला सर्व मंगल कार्याची सुरुवात केली जाते विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे विवाहाच्या पूर्व दिवशी तुळशी वृंदावन रंगवून सुशोभित करतात वृंदावनात ऊस झेंडूची फुले घालतात आणि मुळाशी चिंचा व आवळे ठेवतात हा विवाह सोहळा सायंकाळी करतात कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी होय या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो विष्णूच्या या जागृतीचा तो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे देखील म्हणतात हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे कार्तिकी एकादशी दोन हजार वीस कोणत्या दिवशी आहे तर कार्तिकी एकादशी दोन हजार वीस ही पंचवीस नोव्हेंबर बुधवार या दिवशी आहे द्वादशी प्रारंभ गुरुवार सव्वीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी पहाटे पाच वाजून अकरा मिनिटांनी सुरू होत असून त्रेचाळीस मिनिटांनी संपत आहे आता आपण पाहू तुळशी विवाह विधी घरातील कन्या मानून तुळशी वृंदावनाची गेरू व चुन्याने रंगरंगोटी करतात तुळशीची सौभाग्य अलंकाराने आरास करावी बोर चिंच आवळा सीताफळ त्यात ठेवावेत यानंतर तुळस आणि कृष्णाची षोडशोपचार पूजा केली जाते तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात व त्यावर मांडव म्हणून ऊसाची किंवा दांडाची झोपडी ठेवतात बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो आणि आरती देखील केली जाते घरच्या कन्हे श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू आहे या दिवशी प्रसादाला दही पोहे हरभरा डाळीची उसळ अनारसे तिळाचे लाडू असा श्रीकृष्णाच्या आवडीचा बेत असतो सर्वांना प्रसाद फराळ किंवा खाऊ वाटप केला जातो